चेहऱ्याच्या काही भागामध्ये अतिशय तेलकटपणा आणि काही भागामध्ये अतिशय कोरडेपणा अशी जर तुमची कॉम्बिनेशन स्किन असेल तर त्याच्यावरती कोणते घरगुती उपाय आहेत, कोणत्या ट्रीटमेंट्स आहेत किंवा तुम्ही कोणते फेस वॉश मॉइश्चरायझर्स वापरले पाहिजे या सगळ्याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, मेकअप, स्किनकेअर, डी आय वाय आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका, कारण हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी फुकट आहेत. त्याचबरोबर बेल आयकॉन म्हणजेच ती नोटिफिकेशनची घंटा दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला कळेल एक्झॅक्टली मी कधी शुक्रवारी व्हिडिओ अपलोड केला आहे ते. त्याचबरोबर मला फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवरती सुद्धा, इतर सोशल मीडियावरती सुद्धा अजिबात फॉलो करायला विसरू नका, कारण की मी तिथे कोणते नवीन प्रॉडक्ट्स वापरते आहे, माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे किंवा मी काय नवीन खरेदी केलेली आहे हे सगळं तुमच्याबरोबर सतत शेअर करत असते. मुळात तुमच्या त्वचेची जात किंवा प्रकार कोणता आहे हे आधी ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची त्वचा तेलकट आहे, कोरडी आहे, कॉम्बिनेशन आहे, म्हणजे तुमचा टी झोन तेलकट आहे आणि उरलेली त्वचा कोरडी आहे, की सेन्सिटिव्ह आहे, मच्युअर स्किन आहे म्हणजे थोडीशी वय झालेली अशी ती स्किन आहे. या प्रकारातला तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता हे ओळखण्यासाठीचा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि माझ्या डोक्यावरती पण देते. तो अजिबात या व्हिडिओच्या आधी बघायला विसरू नका. आणि त्यानंतर जर तुम्हाला कळलं की तुमची स्किन कॉम्बिनेशन असेल तर मात्र हा अगदी तुमच्यासाठीचा व्हिडिओ आहे. म्हणूनच आपण सुरुवात करूया. नंबर वन, आता कॉम्बिनेशन स्किन म्हणजेच मुळामध्ये काय तर तेलकट आणि कोरड्या त्वचेचं मस्त झालेलं मिश्रण म्हणजे कॉम्बिनेशन. मग आता वेगवेगळ्या ठिकाणी कॉम्बिनेशन स्किनवाल्यांची त्वचा ही तेलकट असते आणि वेगवेगळ्या ठिकाणी कोरडी असते. शक्यतो मेजॉरिटी सर्वसाधारणपणे लोकांचे जे गाल असतात आणि जॉलाईन असते म्हणजे इथे जबड्याच्या बाजूला साईडचे असे जे गाल असतात ते कोरडे पडतात, कपाळ खूप तेलकट असतं, नाक खूप तेलकट असतं आणि ही हनुवटीची जी जागा असते आणि नाकाच्या जवळचा जो अतिशय असा ॲपल चिक्स म्हणजे गालाचा अगदी जवळचा जो भाग असतो जिथे आता माझी दोन बोटं आहेत तो भाग हा खूप तेलकट असतो आणि उरलेलं सगळं कोरडं 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 झालेलं असतं. अगदी डोळ्यांच्या खालीसुद्धा खूप कोरडेपणा आलेला असतो. म्हणजे काय, अशा वेळेला तुम्ही तेलकट त्वचेसाठीचा फेस वॉश वापरू शकता पण खूप स्ट्रॉंग नाही. तो म्हणजे असा फेस वॉश ज्याच्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड नावाचं ॲसिड असेल असा फेसवॉश वापरायचा. आता असा फेसवॉश तुम्हाला कोणत्याही तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये जिथे औषधं मिळतात तिथे तुम्ही जाऊन घेऊ शकता. लॉकडाऊनच्या काळामध्ये काळजी घ्या. जर तुम्ही ऑलरेडी एखादा फेसवॉश वापरत असाल आणि तुम्हाला घरपोच सेवा मिळत नसेल तर अजिबात घराबाहेर पडू नका. मुळात सॅलिसिलिक ॲसिड हे कधीही कोणत्याही तेलकट त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामुळे पिंपल्स, ॲक्ने, रफनेस सगळा खूप कंट्रोलमध्ये येतो आणि सगळे ॲसिड्स हे वाईट नसतात, त्याच्यातलं हे सॅलिसिलिक ॲसिड जे खूप चांगलं असतं. तिसरा मुद्दा, तुम्ही जर प्रेग्नंट असाल तर सॅलिसिलिक ॲसिड वापरणं अलाउड नाही, त्यामुळे हा फेस वॉश जरी तुमची कॉम्बिनेशन स्किन असली तरी प्लीज वापरू नका. तर फेस वॉशची नावं आहेत ॲक्नेविट फेस वॉश, नंबर दोन सॅसलिक DS आणि नंबर तीन डीप वॉश फेस वॉश. हे फेस वॉशेसची जर मला ॲमेझॉनवरती लिंक मिळाली तर मी नक्की देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि माझ्या इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती पण मी शेअर करत असते, नाहीतर तुम्हाला मेडिकलमध्ये मिळेल. आता हे फेस वॉश लावायचं कसं, तर हे फेस वॉश मुळामध्ये चेहरा आधी ओला करायचा, हातावरती घ्यायचं, अगदी थोडासा सोळायचं, हातावरतीच त्याचा थोडासा फेस करायचा प्रयत्न करायचा, जास्त फेस होणार नाही आणि फक्त जिथे तुमची त्वचा तेलकट आहे तिथेच तो चोळायचा. आता तेलकट भाग जर तुमचा इथे इथे, काही लोकांना दोन आयब्रोजच्या भुवयांच्या मध्ये वगैरे पिंपल येतो, कपाळ खूप तेलकट असतं, नाक बऱ्यापैकी तेलकट असतं, हनुवटी तेलकट असते, इकडचा इकडचा थोडासा जवळचा जो भाग असतो ओठांच्या जवळचा तो तिथे थोडे फोडफोड आलेले असतात, तिथे असा छान गोल चोळायचा. ओके, छान तो चोळल्यानंतर एक 2 ते 3 मिनिट ठेवायचा. खूप लोकांना लवकर फेस वॉश लावून लवकर धुवायची घाई झालेली असते, तसं करू नका, नाहीतर त्या प्रॉडक्टचा काय उपयोग आहे, ते आत जाण्याच्या आतच तुम्ही धुवून टाकताय. आणि मग अगदी कमी जो उरलेला असेल, जवळजवळ नसेलच, तो मात्र तुमच्या उरलेल्या कोरड्या भागाला, उरलेल्या गालाला, कानाला किंवा गळ्याला चोळायला हरकत नाही आणि मग तो धुवून टाकायचा. नंबर दोन, आता मॉइश्चरायझर. कॉम्बिनेशन स्किनवाल्यांची त्वचा ही अर्धी जरी तेलकट असली तरी अर्धी कोरडी असते. आणि मुळात खूप लोकांना गैरसमज आहे की जर आमची त्वचा ऑइली असेल, तेलकट असेल,
पिंपल किंवा ॲक्ने प्रोन असेल तर आम्ही मॉइश्चरायझरच नाही वापरलं पाहिजे, हे अतिशय चूक आहे आणि हा खूप मोठा गैरसमज आहे. म्हणूनच शंका कुशंकांचा गैरसमजांचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा अजिबात बघायला विसरू नका. आणि जर तो अजून रिलीज झाला नसेल तर तो मी लवकरच रिलीज करेल. आता मॉइश्चरायझर लावणं गरजेचं हे आपल्याला कळलं आहे. मग कोणतं मॉइश्चरायझर लावायचं? कॉम्बिनेशन स्किनवाल्यांमध्ये ना काही पार्शल भागामध्ये जे तेल येतं त्यांनासुद्धा पिंपल्स आणि ॲक्ने येऊ शकतात. म्हणूनच तुम्ही जे ड्राय आणि सेन्सिटिव्ह किंवा मच्युअर स्किनवाले जे मॉइश्चरायझर्स वापरतात, जे हेवी थिक असतात, रिच असतात, त्याच्यामध्ये थोडंसं तेलकटपणा पण असतो, तसे न वापरता तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरायचं. वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड जे मॉइश्चरायझर्स असतात त्यांना अजिबात पिंपल येत नाही, ते हलके हलके असतात वजनाला, दिवसभर थोडासा तेलकटपणा पण मेंटेन होईल, कंट्रोलमध्ये येईल आणि उरलेल्या कोरड्या भागांमध्ये सुद्धा पोषण होईल, हायड्रेशन होईल. तर मी आता मॉइश्चरायझर्सची नावं सांगते. नंबर 1 एक्सेला, नंबर 2 ॲक्रोफी आणि नंबर 3 ओरिझा. आता याचे जर मला लिंक मिळाली या सगळ्या प्रॉडक्ट्सची ॲमेझॉनवरती तर मी त्याच्या लिंक्स देते. जर नाही मिळाली तर कोणत्याही अशा मोठ्या मेडिकल स्टोअरमध्ये जे 24 तास उघडं असतं आणि त्यांच्याकडे भरपूर प्रॉडक्ट्स असतात तिथे जाऊन तुम्ही औषधाच्या दुकानामधून हे सगळे मॉइश्चरायझर्स विकत घेऊ शकता. आता ऋतूनुसारसुद्धा आपल्या त्वचेच्या जातीमध्ये किंवा पोतमध्ये फरक पडतो. ऑलरेडी तुम्ही कॉम्बिनेशन स्किन आहात, अतिशय कोरडी तरी त्वचा होते कुठे कुठे पार्ट्समध्ये, पार्शली कुठल्या कुठल्या भागांमध्ये, नाहीतर इतकी तेलकट होते की अरे काय वापरूच कळत नाही. एकदम ऑइली स्किनवाल्यांसारखे स्ट्रॉंग प्रॉडक्ट्स वापरता येत नाही, कोरड्यावाल्यांच्यासारखे खूप थिक तेलकट असे प्रॉडक्ट्स पण वापरता येत नाहीत. पण तुमची त्वचा कॉम्बिनेशन असल्यामुळे थंडीमध्ये किंवा बऱ्याचशा लोकांची पावसाळ्यामध्ये सुद्धा खूप जास्त कोरडी पडताना दिसते. उन्हाळ्यामध्ये तर प्रश्नच येत नाही, पण जर कोरडा पावसाळा असेल, ह्युमिडिटी कमी असेल तर मात्र खेचली जाते. मग अशा वेळेला फक्त आणि फक्त थंडी आणि कोरड्या ऋतूंमध्ये जेव्हा तुमची त्वचा ड्राय कोरडी झालेली आहे तेव्हा मात्र तात्पुरत्या काळासाठी, महिन्या 2 महिन्यासाठी तुम्ही क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरायला हरकत नाही आणि थोड्या काळासाठी ते जेल बेस्ड मॉइश्चरायझर, वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर बाजूला ठेवा. कोणतं कोणतं मग तुम्ही मॉइश्चरायझर वापरू शकता? व्हेन्युसिया नावाचं एक, मॅक्स नावाचं एक मॉइश्चरायझर आहे, त्याची लिंक पण मी देते. आणि कीलचं अल्ट्रा फेशियल मॉइश्चरायझर असं हे थिक खूप छान दाट घट्ट असं येतं, ते थोडंसं घ्यायचं आणि फेसवॉशसारखंच उलटं करायला लागायचं. जिथे जास्त कोरडं आहे तिथे डॉट्स लावायचे, पसरवायचे, उरलेल्या बोटांना जेवढं थोडंसं उरलेलं आहे तेवढंच फक्त तेलकट भागांना लावायचं, लावतानाच तेलकट भागांना लावायचं नाही, उरलेल्या हाताचं फक्त चोळायचं. त्यानं छान पोषण होईल, हायड्रेटेड राहील आणि खूप त्वचा कोरडी पडणार नाही. नंबर 3, आता कॉम्बिनेशन स्किनवाल्यांनी सनस्क्रीन कोणतं वापरायचं? तर अशा वेळेला शक्यतो ऑफकोर्स नॅचरल बेस्ड सनस्क्रीन नेहमी चांगलं, ज्याला आपण मिनरल बेस्ड असं सुद्धा म्हणतो. खरं तर मी सनस्क्रीनवरचा एक वेगळा व्हिडिओ करणार आहे कारण याच्यावरती बोलायला इतकं आहे, त्या व्हिडिओची नक्की वाट बघा. पण आत्ता आपण या व्हिडिओमध्ये तरी आपण जेल बेस्ड सनस्क्रीनबद्दल बोलूयात. तर जेल बेस्ड सनस्क्रीन का वापरायचं आणि ऑइल बेस्ड का नाही वापरायचं? तर कॉम्बिनेशन स्किनवाल्यांना ॲक्ने आणि पिंपल प्रोनसुद्धा, त्यांचं नाक स्पेशली इथे ओपन पोर्स वगैरे असतात, कपाळावरती वगैरे फोड येण्याची शक्यता असते नॉर्मल टू ड्राय स्किनवाल्यांपेक्षा. मग म्हणूनच त्यांनी जेल बेस्ड सनस्क्रीन वापरलं तर चांगलं. हे घराबाहेर पडण्याच्या किमान 20-30 मिनिट आधी लावावं लागतं आणि सगळ्यात शेवटी अप्लाय करायचं. सनस्क्रीन नेहमी सगळ्यात शेवटचा टप्पा असतो कोणत्याही स्किन केअरमधला. 2 सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता, ॲक्ने UV जेल सनस्क्रीन आणि UV डॉक्स सनस्क्रीन. दोन्हीच्या लिंक्स मला जर मिळाल्या तर मी व्हिडिओच्या खाली जी माहिती असते, डिस्क्रिप्शन बॉक्स असते, तिथे मी त्याच्या लिंक्स देते. नंबर 4, खूप लोक मला विचारत असतात, सगळ्या मैत्रिणी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात की आम्हाला ओपन पोर्सचा त्रास आहे म्हणजे काय? तर त्यांच्या नाकाच्या जवळची त्वचा किंवा कपाळावरती वगैरे सुद्धा काही काही ठिकाणी छिद्र जी आहेत आपल्या त्वचेची ती मोठी झालेली असतात. आता ही त्वचेतील जी छिद्र आहेत त्वचेच्या वरची, ही मोठी छिद्र शक्यतो कॉम्बिनेशन स्किनमध्ये जास्त जाणवून येतात. याच्यावरती खरं तर उपाय हा फक्त ट्रेटिनॉइल, जे व्हिटॅमिन ए पासून बनवलेलं असतं, तोच उपाय आहे. तर हे जे रेटिनॉल किंवा ट्रेटिनॉइडचे जे क्रीम्स असतात हे फक्त आणि फक्त तुम्हाला डॉक्टर्सच रेकमेंड करू शकतात कारण की त्याचं प्रमाण असतं. तुमची त्वचा बघून ते तुम्हाला सांगू शकतात की किती स्ट्रॉंग ट्रेटिनॉइन क्रीम तुम्ही वापरायचं की किती माइल्ड वापरायचं. मुळात हे अगदी तासभर ठेवायचं असतं, धुऊन टाकायचं असतं आणि कधीही कोणतेही रेटिनॉल, ट्रेटिनॉइन, ॲडॅपलिन अशा क्रीम्सची जेव्हा ट्रीटमेंट चालू असते, डॉक्टरांनी जरी सजेस्ट केलेलं असलं तरीसुद्धा, धुतल्यानंतर अजिबात मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायला विसरायचं नाही. फक्त हा
एकमेव मार्ग आहे. ओपन पोर्स थोडेसे क्लोज कधीच होत नाही, पण छोटेसे पोर्स करण्यासाठीचा फक्त हा एकमेव उपाय आहे. नंबर 5, आता कॉम्बिनेशन स्किनवाल्यांनी स्किन रिपेअर करण्यासाठीचं एक्स्ट्रा कोणतं सिरम किंवा क्रीम किंवा अँटी एजिंग क्रीम कोणतं वापरायचं. आता वय तुमचं जर वाढायला लागलं असेल, मुळात कोणतंही अँटी एजिंग साधारण 25 तुम्ही सुरू करू शकता. खूपच तुमची त्वचा छान असेल आणि फार काही डॅमेज झाली नसेल तर एक 28-29 दरम्यान तुम्ही अँटी एजिंगच्या क्रीम्स वापरायला 100% सुरू करू शकता. जर तुमची स्किन कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही 3 गोष्टी वापरू शकता. हॅल्युरोनिक ॲसिड असलेले क्रीम्स, दुसरं रेटिनॉल आणि तिसरं ग्लायकॉलिक ॲसिड. ह्या तिन्ही गोष्टी थोड्याशा स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामुळे शक्यतो डॉक्टर रेकमेंड करतात अशाच या क्रीम्स वापरायला हरकत नाही. किंवा तुम्ही जर बाजारातून ऑनलाईन जर अशा क्रीम्स विकत घेणार असाल, कारण ग्लायकॉलिक ॲसिडच्या खूप चांगल्या चांगल्या क्रीम्स मी सजेस्ट करेन, त्या सगळ्यांची नावं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. पण शक्यतो हॅल्युरोनिक ॲसिड जे आहे किंवा रेटिनॉल जे आहे ते तुमचे स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर तुम्हाला छान रेकमेंड करतील. ते थोड्या वेळासाठी चोळायचं, काही गोष्टी तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता जर त्या माइल्ड असतील तर, आणि दुसऱ्या दिवशी कधीही अँटी एजिंगच्या ट्रीटमेंटनंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायला विसरायचं नाही. यानं काय होईल, जेव्हा तुम्ही ग्लायकॉलिक ॲसिड असलेले फेसवॉश वापरत असता तेव्हा तुमची डेड स्किन ती लवकर धुतली जाते, आणि मग हॅल्युरोनिक ॲसिड असलेलं मॉइश्चरायझर किंवा खूप छान डीप असे छान जेल बेस जरी मॉइश्चरायझर्स असतील, त्याचं पोषण लवकर आत जातं, लवकर ते मुरतात आणि लवकर छान ते क्लीन होतं. खूप लोक मला विचारत असतात की कोणते सिरम्स क्रीम्स आम्ही वापरू, तर मुळात हे 3 प्रॉडक्ट्स आहेत, 3 घटक आहेत, इन्ग्रेडियंट्स आहेत की जे तुमच्या स्किनकेअरमध्ये असायलाच हवेत. नंबर 6, आता कॉम्बिनेशन स्किनवरती कोणते कोणते घरगुती उपाय आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, तुमची त्वचा ही थोडीशी कोरडी आहे आणि थोडीशी तेलकट आहे, तो तेलकटपणा आता आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचा आहे. म्हणूनच पहिला मास्क मी सांगणार आहे, फेस मास्क, तो म्हणजे बेसनाचं पीठ घ्यायचं. त्या बेसन पीठामध्ये थोडंसं दही टाकायचं, आणि बेसन जे पीठ आहे ते पातळ घ्या, शक्यतो खडबडीत नको. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं त्याच्यामुळे ते खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे थोडासा ब्राईटनेस पण येईल, थोडा गोरेपणाकडे पण जाईल, टॅनिंग रिमूव्ह होईल. तिसरी गोष्ट, मध टाकायचं. मधामुळे त्वचेचं टेक्स्चर खूप स्मूद आणि मऊ होतं. अगदी थोडंसं टाकायचं, त्याचं काही प्रमाण नाही आहे, थोडंसं कालवून घ्या, कारण की तुम्हाला हे सगळं फक्त टी झोनवरती लावायचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाका. आता हळद का टाकायची, जिथे जिथे तेलकटपणा आलेला असतो कॉम्बिनेशन स्किनवाल्यांना तिथे तिथे थोडेसे पुरळ, फोड, पिंपल्स किंवा काहीतरी खाजलेलं असतं, ड्रायनेसमुळे सुद्धा बऱ्याचदा इचिंग व्हायला लागतं, जास्त तेलामुळे पिंपल येतो, तर याच्यासाठी त्याची छोटीशी अगदी पेस्ट करा. अगदी एका बोटामध्ये किंवा इवलूशा वाटीमध्ये सुद्धा त्याची पेस्ट तयार होईल. आणि ते बेसन, दही, मध आणि हळद असलेलं कॉम्बिनेशन फक्त तुमच्या टी झोनवरती लावा आणि नंतर धुऊन टाका. मॉइश्चरायझर त्याच्यावरती लावायला अजिबात विसरू नका. नंबर 2, आता काय करायचं, तर थोडीशी पपई घ्यायची, ती मॅश करायची, कुस्करायची आणि त्याच्यामध्ये थोडासा मध टाकायचा आणि कालवायचं, आणि त्याचं कॉम्बिनेशन संपूर्ण चेहऱ्यावरती जे फेस मास्क आहे ते लावलं तरी चालेल, फक्त टी झोनवरती लावण्याची गरज नाही. आणि त्याच्यामुळे थोडासा ब्राईटनेस म्हणजे उजळपणासुद्धा वाढेल आणि त्याच्याबरोबर त्वचा थोडीशी मऊ पण होईल. नंबर 3, पिकलेलं केळ घ्यायचं, जास्त झालेलं, वयस्कर असं थोडंसं खराब झालेलं टाळा, त्याला मॅश करा, त्याच्यामध्ये 1 चमचा मध आणि थोडंसं दही टाका. याच्या कॉम्बिनेशनमुळे ना थोडासा उजळपणा पण वाढतो, टॅनिंग असेल ते रिमूव्ह होतं. आणि छान चोळून ते ठेवा, 1-20 ठेवा, गार पाण्यानं धुऊन टाका आणि कोणताही फेस मास्क लावल्यानंतर अजिबात मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही, त्याच्यामुळे त्वचा स्मूद होईल. हळूहळू तुमच्या कॉम्बिनेशन स्किनचा जो तेलकटपणा, फोड वगैरे येणे हे पण कमी होईल, आणि जो कोरडेपणाचा जो भाग आहे चेहऱ्यावरच्या स्पॉट्समध्ये, काही पार्ट्समध्ये जो कोरडेपणा आहे तो पण खूप हायड्रेटेड राहील या सगळ्या उपायांमुळे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल. मी प्रत्येक व्हिडिओसाठी खूप छान रिसर्च करून, वेगवेगळे प्रयोग करून तुम्हाला भरपूर माहिती देणारा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असते. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या स्किनकेअर आणि हेअरकेअरची सिरीज आणि ऑफकोर्स नव्यानं प्रेग्नन्सीची सिरीज पण मी घेऊन येत आहे, वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअरिंग इज केअरिंग. तुमच्या इतर मैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत हात धुत राहा, सुरक्षित राहा, मास्क घाला. आय लव्ह यू.